नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी इतरमध्ये आपले स्वागत आहे आज आहे चार जून दोन हजार एकवीस आणि यावेळीमध्ये आपण चार जून संबंधित करंट कंटपतीचे प्रश्न पाहणार आहोत आपला पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणी नुकतीच बेलग्रेड बेलग्रेड ओपन दोन हजार एकवीस स्पर्धा जिंकली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नोक जोकोविच हे म्हणजे बघा हा आहे नोक जोकोविच हा सर्बिया हा सर्बिया देशाचा टेनिसपटू आहे आणि याने नुकतंच ही बेलग्रेड ओपन दोन हजार एकवीस ही स्पर्धा जिंकलेली किंवा या स्पर्धेमध्ये एकेरी गटामध्ये विजय मिळवलेला आहे ही जी स्पर्धा आहे बेलग्रेड ओपन ही सर्बिया या ठिकाणी असलेला बेलग्रेड या ठिकाणी आयोजित करण्यात येणारे टेनिस टुर्नामेंट आहे आणि ही नुकतीच दोन हजार एकवीस मध्ये तेवीस ते एकोणतीस मे दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये संपन्न झालेले जिंकलेले आहे नोक त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन नेक्स्ट दोन हजार वीस एकवीस या वर्षात भारतात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणुकीत कोणता देश पहिल्या क्रमांकावर राहिला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सिंगापूर नुकतंच भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ने नुकतीच एक आकडेवारी जाहीर केलेली आहे आणि यानुसार दोन हजार वीस एकवीस या वर्षामध्ये भारतामध्ये सर्वाधिक एफ डी आय किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा थेट परकीय गुंतवणूक करणारा देश सिंगापूर ठरलेला आहे सिंगापूर या देशाने दोन हजार वीस एकवीस या वर्षामध्ये भारतामध्ये जवळपास सतरा पॉईंट एक्केचाळीस अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक केलेली आहे हा सिंगापूर राहिलेला आहे पहिल्या क्रमांकावर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे गुंतवणूक आहे ब्याऐंशी अब्ज डॉलर तिसऱ्या क्रमांकावर मॉरिशस आहे गुंतवणूक आहे पाच पॉईंट चौसष्ट अब्ज डॉलर आणि चौथ्या क्रमांकावर यू ए संयुक्त अरब अमिराती हा देश राहिलेला आहे चार पॉईंट दोन अब्ज डॉलर्स एवढ्या गुंतवणुकीसह त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक सिंगापूर नेक्स्ट खालीलपैकी कोणता दिवस जागतिक सायकल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीन जून तीन जून हा दिवस दरवर्षी जगभरात वर्ल्ड सायकल डे किंवा वर्ल्ड बायसाकल डे किंवा जागतिक सायकल दिन म्हणून साजरा करण्यात येतो हा दिवस संयुक्त राष्ट्र म्हणजेच युनायटेड नेशन्सकडून साजरा करण्यात येत असून सायकलमुळे पर्यावरणाला व आरोग्याला होणारे फायदे याबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करणे व अधिकाधिक लोकांना सायकल वापराबाबत प्रोत्साहन देणं किंवा प्रोत्साहित करणं या उद्देशाने दोन हजार अठरापासून हा दिवस म्हणजे दोन हजार अठरा पासून तीन जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून साजरा करण्यात येतो म्हणजेच दोन हजार एकवीस मध्ये हा चौथा जागतिक सायकल दिवस आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तीन जून आणि यावर्षी हा दिवस युनिकनेस अँड ऑफ अ सस्टेनेबल इकॉनॉमिकल अँड रिलायबल मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन या थीम खाली साजरा करण्यात आलेला आहे तसंच जून महिन्यामध्ये आपण एक जून हा दिवस जागतिक दुग्ध दिन किंवा वर्ल्ड मिल्क डे म्हणून साजरा केला होता आणि दोन जून हा दिवस तेलंगणा या राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशाने त्यांच्या देशातील नागरिकांना दोन ऐवजी तीन मुलांना जन्म देण्यास परवानगी दिलेली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चीन नुकतंच चीन या देशाने काही दिवसापूर्वीच आपल्या लोकसंख्येची आकडेवारी प्रसिद्ध केली होती यामध्ये चीनची लोकसंख्या गेल्या काही दशकांपेक्षा सर्वात कमी गतीनं वाढत असल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे चीनने आता त्यांच्या देशातील नागरिकांना दोन ऐवजी तीन मुलांना जन्म देण्यास परवानगी दिलेली आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन चीन चीन चीनची राजधानी आहे बीजिंग राष्ट्रपती आहे जी जिनपिंग आणि चलन आहे रेन मिन बी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाची नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर पॅट्रिक इमोत इमेज बघा हे आहेत डॉक्टर पॅट्रिक इमोत हे केन्या हे केन्या या देशाच्या आरोग्य मंत्रालयाचे डी किंवा डायरेक्टर जनरल आहेत आणि यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी बोर्डाचे अध्यक्ष होते भारताचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन हे तेवीस मे हे तेवीस मे दोन हजार वीस पासून या जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी बोर्डाच्या अध्यक्षपदात होते आणि नुकतंच दोन जून नुकतंच दोन जून दोन हजार एकवीस या दिवशी यांचा कार्यकाल संपलेला आहे त्यामुळे आता या केन्याच्या डॉक्टर पॅट्रिक इमोत यांची या कार्यकारी बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार डॉक्टर पॅट्रिक इमोत इथे पहिलं ऑप्शन आहे अरुण कुमार मिश्र आपण कायच पाहिलं होतं की अरुण कुमार मिश्र यांची नुकतीच नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि डॉक्टर उज्ज्वला सिंघानिया या फिक्की या फिक्की लेडीज ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा आहेत आणि इथे जागतिक आरोग्य संघटनेचा उल्लेख आलेला आहे हिलाच इंग्लिशमध्ये डब्ल्यू एच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं स्थापना झालेली आहे सात मध्ये आणि डी जे आहेत नुकतीच इस्रायल देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इसाक हरजोग बघा हे आहेत इसाक हरजोग आणि या इस्रायल देशामध्ये नुकतीच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका संपन्न झालेल्या या निवडणुकीमध्ये या इसाक हरजोग यांनी रिवेन रिव्हलिन यांना नमून इस्रायल देशाची राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकलेली आहे त्यामुळे आता हे इसाक हरगोज हे नऊ जुलैपासून या इस्रायल देशाचे नवीन राष्ट्रपती असणार आहेत सध्या आहेत रिवेन रिव्हलिन आणि बेंजामिन नेतनव हे या इस्रायलचे पंतप्रधान किंवा पी आहेत आणि बशर अल असाद यांची काही दिवसापूर्वीच सिरिया काही दिवसापूर्वीच सिरिया या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन इसाक हरगोज इस्रायल मॅपमध्ये पाहिलं तर इथे हा इस्रायल देश याची राजधानी आहे झेरुसलीम सध्या प्रेसिडेंट आहेत रुविन रिवलिन पण आता इसा हरजोग यांची नवीन प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती झालेली आहे बेंजामिन नेतन्याहू पी एम आहेत आणि चलन आहे नेऊ शकेल नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील मुलींना इंजिनिअरिंग व मेडिकल कॉलेजमध्ये तेहतीस टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बिहार नुकतीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आता बिहारमध्ये इंजिनिअरिंग आणि मेडिकल या कॉलेजमध्ये मुलींसाठी तेहतीस टक्के आरक्षण देण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन बिहार बिहार मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे बिहार या बिहारची राजधानी आहे पटना राज्यपाल आहेत फगू चौहान आणि मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार बिहारच्या विधानसभेमध्ये टू फोर्टी थ्री सदस्य असून बिहारच्या विधान परिषदेमध्ये पंच्याहत्तर सदस्य आहेत बिहारमधून लोकसभेवर चाळीस आणि राज्यसभेवर सोळा सदस्य निवडून दिले जातात बिहारच्या सीमा नेपाळ यू पी झारखंड आणि पश्चिम बंगाल संलग्न असून बिहारचा भारतामध्ये क्षेत्रपनुसार बारावा आणि लोकसंख्येचा तिसरा क्रमांक आहे गंगा बागमती कोसी घागरा गंडक सो महानंदा आणि सोन्या बिहारच्या प्रमुख नद्या आहेत पुढचा प्रश्न भारतात कोविड नाईन्टीन साठी स्वदेशी विकसित कोवॅक्सिन कोवॅक्सिन या लसीचा लहान मुलांवर ट्रायल कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आय आय टी पटना आय आय टी पटना या संस्थेमध्ये नुकतंच भारतामध्ये कोविड नाईन्टीन साठी विकसित स्वदेशी वॅक्सिन कोवॅक्सिनचा लहान मुलांवर ट्रायल सुरू करण्यात आलेला आहे खालीलपैकी कोणत्या देशाने स्वाक्षरी केली आहे नासाची एक मोहीम आहे नासा ही अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था आहे आणि ही नासा आर्टेमिस या मोहिमेअंतर्गत दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस या वर्षापर्यंत चंद्र चंद्रावर मानवाला पाठवणार आहे आणि याच आर्टेमिस सहभागी करारावर नुकतीच न्यूझीलंड देशाने कर स्वाक्षरी केलेली आहे स्वाक्षरी करणारा अकरावा देश ठरलेला आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक न्यूझीलंड पुढचा प्रश्न नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार वीस एकवीस दोन हजार वीस एकवीसमध्ये मध्ये खालीलपैकी कोणती संस्था पहिल्या क्रमांकावर राहिली आहे नुकताच हा सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटीज रँकिंग दोन हजार वीस एकवीस नावाचा इंडेक्स किंवा रँकिंग प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये पर्याय क्रमांक चार हॉवर्ड विद्यापीठ अमेरिका हे विद्यापीठ जगामध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेलं आहे यातलं मॅसॅच्युसेट विद्यापीठ अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे स्टॅनफोर्ड विद्यापीठ जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आणि केम्ब्रिज विद्यापीठ चौथ्या क्रमांकावर राहिलेलं आहे आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ ऑक्सफर्ड विद्यापीठ हे जगामध्ये पाचव्या क्रमांकावर राहिलेलं आहे या रँकिंगनुसार जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये आय आय एम अहमदाबाद आय आय एम अहमदाबाद हे भारतामधलं पहिल्या क्रमांकाचं विद्यापीठ ठरलेलं आहे त्यानंतर आय आय एस सी आय आय एस सी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बेंगलुरू हे जे भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई हे भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं विद्यापीठ ठरलेलं आहे आणि आय आय टी मद्रास आय आय टी मद्रास हे भारतामध्ये चौथ्या क्रमांकाचं विद्यापीठ ठरलेलं आहे भारतामध्ये आय आय एम अहमदाबाद पहिल्या क्रमांकावर आहे आणि जगामध्ये हॉवर्ड विद्यापीठ अमेरिका हे पहिल्या क्रमांकाचं विद्यापीठ आहे पुढचा प्रश्न खालील विधानांच्या आधारे योग्य पर्याय निवडा अ आहे सिंह डिसले या हे नुकतेच ग्लोबल टीचर पुरस्कार हे ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक आहेत आणि त्यांची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे आणि खाली चार पर्यायपैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे यातलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन्ही विधाने बरोबर आहेत रणजित सिंह डिसले यांना आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वीच ग्लोबल टीचर पुरस्कार हा पुरस्कार मिळाला होता आणि युनेस्को आणि लंडन स्थित वारकी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा हा ग्लोबल टीचर पुरस्कार जो सात कोटींचा पुरस्कार आहे हा सोलापूरच्या परितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सिंह डिस्ले यांना प्रदान करण्यात आला होता आणि हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरलेले आहेत यासोबत आता जागतिक बँकेने त्यांची सल्लागार म्हणून देखील नियुक्ती केलेली आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार दोन्ही विधाने बरोबर आहेत बारावा प्रश्न आहे स्काय गार्डियन स्काय गार्डियन एक नावाचा हवाई दलांचा सराव कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात येतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाकिस्तान व इजिप्त पाकिस्तान व इजिप्त या दोन देशांचा हा हवाई दलांचा सराव आहे आणि हा नुकताच मे महिन्यामध्ये सव्वीस मे सव्वीस मे पासून दोन आठवड्यासाठी आयोजित करण्यात आलेला आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन पाकिस्तान आणि इजिप्त पाकिस्तान पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद प्रेसिडेंट आहेत अरिफ अल्वी पंतप्रधान आहेत इम्रान खान आणि चलन आहे पाकिस्तानी रुपया आणि दुसरा देश आहे इजिप्त मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे इजिप्त देश याची राजधानी आहे कैरो कैरो ही इजिप्तची राजधानी आहे प्रेसिडेंट आहेत अब्देल फतह अलसेसी आणि चलन आहे इजिप्तियन पाऊंड आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पाहूयात प्रश्न होता ऊर्जा संशोधन क्षेत्रातील नोबेल म्हणून ओळखला जाणारा एनी पुरस्कार ई एन आय एनी पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे तर हा पुरस्कार भारताच्या सी एन आर राव यांना देण्यात आलेला आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक याचं उत्तर सर्वांनी बरोबर दिलं होतं आता आजचा प्रश्न खालीलपैकी कोणता दिवस संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो ऑप्शन्स ऑप्शन्स आहेत एकोणतीस मे तीस मे अठ्ठावीस मे आणि एक सत्तावीस मे याचं बरोबर होतं तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे